एखादा रिटायर व्यक्तीला जे नियमित पद आहे त्याच्यावर नियुक्त करता येत नाही, ते राजभवनातूनच आधीच निर्गमित झालेले. आता हजारोच्या संख्येने सनदी अधिकारी या राज्यामध्ये काम करत आहेत. त्याच्यातून राजभवनाला एखादा अधिकारी निवडण्याचे अधिकार आहे, पण रिटायर व्यक्तीला त्या पदावर नियुक्ती करणे हे अनियमित कामकाज आहे, नियमांचा भंग आहे, आणि राजभवनामधून या प्रकारे नियमांचा भंग होतील हे अपेक्षित नाही. राजभवनामध्ये काम करणारे जे कोणी नेते हे अधिकारी असतील, त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की एखादा काम करत असताना कुठलेही नियमांचा भंग होणार नाही याची खात्री केली पाहिजे. एखादा अधिकारी रिटायर झाला त्याच्यासाठी इतका मोह कशासाठी हे प्रश्न निर्माण होत आहे. आणि आमची अपेक्षा आहे की राज्यपाल महोदय हे माहिती घेतील. सगळे विषय 12 आमदारांचे विषय असतील किंवा युनिव्हर्सिटी कायद्याच्या विषय असेल, सर्व विषयावर हे कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेत आहे. या विषयावर पण कायदेनी सल्ला घेतला पाहिजे आणि तात्काळ मुंगेकरला त्यांनी रिलीफ केलं पाहिजे. बेकायदेशीर नियुक्ती हे योग्य नाही.